फ्रेंड्स, वेलकम टू के आर केला चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत भारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 1072 जागा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 1072 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर पदाच्या 300 जागा, शैक्षणिक पात्रता बाह्य उमेदवार 10वी उत्तीर्ण व ITI रेडिओ आणि TV इलेक्ट्रॉनिक्स COPA डाटा प्रिपरेशन अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा 60% गुणांसह 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक पदाच्या 772 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहूया, 10वी उत्तीर्ण व ITI रेडिओ आणि TV जनरल इलेक्ट्रॉनिक COPA डाटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन फिटर IT आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क मेकॅनिक मेट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा 60% गुणांसह 12वी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता पाहूया, शारीरिक पात्रता पाहूया. पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 168 सेमी तर छाती 80-85 सेमी असावी, तर महिला उमेदवारांसाठी किमान उंची 157 सेमी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा पाहूया, उमेदवाराचे वय 12 जून 2019 रोजी 18-25 वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत. नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही. परीक्षा फीस खुल्या इतर मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीमध्ये पूर्णपणे सवलत. परीक्षा चाळणी परीक्षा 28 जुलै 2019 रोजी तर लेखी परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2019. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचन करणे आवश्यक आहे. थँक्यू.